पवन किने मी मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभस्थापन मान्यवरांच्या शुभस्थापन देतोय या मॅच समर्थ मॅच तदनंतर मी विनंती करतो सर भावेश पवार आपण यायचा पवन आपण या तो देखील मॅन ऑफ द मॅच आपण कलेक्ट करायचा खूप चांगली स्पर्धा तीन दिवसाची स्पर्धा आपण पाहिली तीन दिवसांमध्ये भरपूर चांगला क्रिकेट 24 संघाचा समावेश आपण पाहिला ग्रामीण गटातून खेळत असताना आणि तीन दिवसांमध्ये भरपूर चांगला क्रिकेट आपण पाहिला प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी शाहूराजे मित्र मंडळ नवीन पाटील यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक 50,000 व आकर्षक चषक तृतीय पारितोषिक 25,000 व आकर्षक चषक तर आपण ओळूया बक्षीस समारंभाकडे खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं बेस्ट फिल्डरसाठी नक्कीच शूज आहेत आणि त्यानंतर एक ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतो या संघाचा विचार केला तर खरं तर 24 संघ आणि 24 संघामधून आपण पाहिलं तर 264 खेळाडूंचा समावेश होता या स्पर्धेमध्ये आणि त्या 264 खेळाडूंमधून ज्या खेळाडूला आपण इथे मात्र कॅच केलाय खरं तर 10 क्रिक लाईव्ह वाहिनी होती आणि 10 क्रिक लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून जो खेळाडू इथे मात्र टिपला गेलाय ज्याचा खेळ भरपूर चांगला झाला तीन दिवसामध्ये ज्या संघाने भरपूर चांगला क्रिकेट खेळला तो खेळाडू तो संघ आपण पाहतोय डीएम बॉयज बदलापूर संघाचा फैजू ठरलाय या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर खर तर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला या खेळाडूने जो षटकार केला होता नक्कीच डीप मध्ये धावत जाऊन चेंडूला अडवला झेल कॅरी केला आणि तो षटकार असता आणि बदलापूर संघ सामना गमावा लागला असता परंतु काय झेल होता पूर्ण स्पर्धेमधील अप्रतिम झेल आपण पाहिला फैजूच्या माध्यमातून टिपला आणि तोच खेळाडू या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर डीएम भोईर साहेब त्यांच्या शुभास्ते आपण देतोय या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक फैजूला तदनंतर मी वर्तोय बेस्ट बॉलर या किताबाकडे खरं तर आजच्या दिवसामध्ये 8 संघाचा समावेश आपण पाहिला आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यावरून संघ इथे दाखल झाले होते तब्बल 8 संघ आपण पाहिले परंतु भल्या भल्या संघांना नमवलं आणि आजच्या दिवसामध्ये ज्या खेळाडूची कामगिरी भरपूर चांगली झाली आहे 7 विकेट टिपत असताना भरपूर चांगला क्रिकेट ज्या खेळाडूने दाखवलाय या स्पर्धेतील बेस्ट बॉलर गोरसाईब संघाचा पवन केने A1 पवन ठरलाय या स्पर्धेतील बेस्ट बॉलर रुपेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून तुम्ही पाहता एक सायकल स्पोर्ट्स सायकल आणि त्यानंतर आमचे भावेजी मात्रे साहेब यांच्या माध्यमातून ट्रॉफी देऊन आपण A1 पवनला सन्मानित करतो एकदा जोरदार टाळ्या खेळ आवडला असेल तर टाळा व्हायला हरकत नाही आहे A1 पवनला तुम्ही पाहताय रील स्टार आहेत परंतु क्रिकेटवरती प्रचंड प्रेम त्यांचा तुम्ही पाहता आणि तोच खेळाडू A1 पवन ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॉलर A1 पवन सोबत आपण थोडीशी चर्चा जरूर करू एक चांगला खेळाडू आहे री स्टार देखील आहे त्याच्यासोबत आपण थोडीशी चर्चा करू पवन काय म्हणशील आज मात्र मोठमोठ्या संघांना परास्त करून तुम्ही पुढे सरकल्या परंतु संघ थोडासा बॅकफुटवरती होता या सीझन मध्ये आजच्या खेळाबद्दल काय सांगाल हो नक्कीच ज्या टुर्नामेंट झाल्या त्या जी पीच भेटत होती ती आम्हाला म्हणजे जे टर्न आमचे बॉलर जे टर्न करतात ते हे पिचवर परफेक्ट करत होते त्यामुळे आम्ही आज सक्सेस झालो काय म्हणशील आजच्या दिवसभरामध्ये कोणाला श्रेय देशील नक्कीच या पब्लिकला थँक्यू सो मच हे होते A1 पवन ज्यांनी मात्र बेस्ट बॉलरचा किताब इथे मात्र जिंकला तदनंतर आपण बेस्ट बॅट्समन देतोय खरं तर बेस्ट बॅट्समन दिल्यानंतर नक्कीच सिरीजमध्ये कोण असेल ते देखील माहिती पडतं परंतु बेस्ट बॅट्समन या स्पर्धेतील कोण असेल सांगू शकाल का खरं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून तो संघ इथे मात्र दाखल झाला पहिल्या दिवसामध्ये मोठ्या मोठ्या संघांना परास्त करून ज्या संघाने बाजी मारली तो संघ जर्मन एरेना संघाचा मयूर मेहर ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन एकदा जोरदार टाळा मयूर मेहरसाठी अष्टपैलू खेळाडू आहे भरपूर चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली रुपेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून सायकल आणि आमचे भावेजी मात्र या स्पर्धेचे आयोजक त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता एक ट्रॉफी आणि बॅट देऊन आपण मयूर मेहरला इथे मात्र सन्मानित करतोय तदनंतर आपण सिरीज थोडीशी मागे ठेवतोय आपण वळूया तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे खरं तर
भरपूर चांगला खेळ आपण पाहिला, बदलापूर असेल, बांगडे असेल, कर्जत असेल, डोंबिवली असेल, ठाणे रायगड मधून संघ इथे दाखल झाले, नवी मुंबई मधून इथे संघ दाखल झाले, परंतु भल्या भल्या संघाला परास्त करून ज्या संघाने इथे मात्र तृतीय क्रमांकाचा पारितोषिक जिंकलाय, रोख रक्कम 25,000 आकर्षक चषक, तो संघ जय हनुमान एरंदर संघ ठरला या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिकाचा हकदार। यायचंय पूर्ण टीम, आपणास विनंती आहे चंदू मेहर अँड पूर्ण टीम आपण या। यस सर, सर्व टीम आपण यायचं, सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देतोय रोख रक्कम 25,000 व आकर्षक चषक। भरपूर चांगली कामगिरी, खरंतर पहिल्या दिवसामध्ये हा संघ आपण पाहिला, मोठमोठ्या संघाला परास्त करून पुढे सरकला आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण दिलंय। तदनंतर वळतो आपण द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे। खरंतर कालच्या दिवसामध्ये देखील कल्याण डोंबिवली असेल, भिवंडी असेल, या विभागातून संघ इथे मात्र दाखल झाले, परंतु ज्या संघाने 8 संघांमधून पुढे सरकले कालच्या दिवसामध्ये मोठमोठ्या संघाला परास्त करून पुढे सरकत असताना बाजी मारली, परंतु आज अपयश पदरी पडला हरकत नाहीये। द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये व आकर्षक चषक, तो संघ आपण पाहतोय डीएम वाईज बदलापूर संघ। पूर्ण टीमला विनंती आपण यायचं, अरब शेख अँड पूर्ण टीम आपण यायचं लगेच, एकदा जोरदार टाळ्या डीएम वाईज बदलापूर संघासाठी। कालच्या दिवसामध्ये भरपूर चांगली कामगिरी आपण पाहिली डीएम वाईज बदलापूर संघाच्या माध्यमातून, सर्व खेळाडूंचं अभिनंदन। 24 संघांचा समावेश होता, त्यामधून मात्र द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक पटकावलाय चौकीरला तुम्ही पाहताय। त्यानंतर पूर्ण टीम आमचे तन्वीर भाई असतील। द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक आपण देतोय सर्व मान्यवर मात्रे आणि मात्रे कंपनी त्यांच्या माध्यमातून पारितोषिक आपण देत असताना, यस विद्यमान आमदार साहेब, शिक्षण आमदार आमचे ज्ञानेश्वरजी मात्रे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत, त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक। अत्यंतर आपण एक सन्मान करतोय, खरं तर या स्पर्धेमध्ये 3 दिवस ज्यांची कामगिरी भरपूर चांगली झाली आणि 3 दिवस घारीच्या नजरेने नक्कीच खेळाचा योग्य तो न्याय दिला आणि भरपूर चांगली कामगिरी, कोणत्याही प्रकारचा गालबोट लागला नाही या स्पर्धेला। मी कौतुक करेल जेपी पानलच्या आणि जेपी पानलच्या फाउंडर जय पवार सर किंवा एखादे सदस्य आपण यायचं, आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल। अरब शेख आपण देखील यायचा, आम्ही विनंती करतो जेपी पॅनल पंच आपण सदस्य आपण यायचं, यस फाउंडर्स होता जय पवार सर आलेत, त्यांचाही शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येईल। यस पंच कमिटी आमची, जय पवार सरांचा शुभ सन्मान 3 दिवसामध्ये, जर पंचगिरी आवडली असेल तर टाळावायला हरकत नाही, खरं तर महाराष्ट्र असेल पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यावरती ज्यांचे दौरे आपण पाहतोय ते आमचे जय पवार सर, त्यांचा यथोचित मान सन्मान आपण करतोय। त्यानंतर मी विनंती करतो ज्यांच्या माध्यमातून क्षणचित्र टिपले आपण पाहिलं तर 3 दिवस स्क्वाड विथ क्लॅरिटी याच वाक्यावरती ठाम असताना त्यांचं कार्य भरपूर चांगलं झालंय। आमच्या 10 क्रिक लाईव्हचे फाउंडर कुणालजी मात्रे साहेब किंवा सदस्य आपण आपलाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल। कुणालजी राजाराम मात्रे साहेब त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय। 10 क्रिक लाईव्ह या वाहिनीचे ते फाउंडर आहेत, खर तर भरपूर चांगली क्वालिटी, भरपूर चांगली क्लॅरिटी आणि 3 दिवसांमध्ये काय क्लॅरिटी आणि काय क्वालिटी आपल्याला पाहायला मिळाली आहे। कुणालजी राजाराम मात्रे साहेबांचा यथोचित मान सन्मान होत असताना तदनंतर चुकून जर कोणाचा सत्कार सोहळा राहिला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि वळे आपण प्रथम क्रमांकाकडे। अँकर समालोचक राहुल चव्हाण यांचा सत्कार सन्माननीय वामनदादा म्हात्रे करतील, मी त्यांना अशी विनंती करतो। सन्माननीय वामनदादा म्हात्रे यांना मी विनंती करेन की कृपया सर्व संघाच्या कार्य खेळाडूंना आणि आम्हाला सर्वांना 2 शब्दात छानशा शुभेच्छा द्याव्यात
कृपया प्लीज वामन दादा म्हात्रे केशव दादा म्हात्रे स्फूर्ती चषक 2023-24 आज खरोखर आम्हा म्हात्रे कुटुंबाला केशवदाची आठवण येते आणि त्याच्या आठवणी जागृत ठेवण्यासाठी हा प्रत्येक वर्षी या चषकाचं आयोजन सतत 3 वर्ष करत आहोत. हे जे ग्राउंड आहे ते ग्राउंड बनवण्यासाठी केशवांचे अथक प्रयत्न यासाठी होते. डीएम बोयरने आता सांगितलं की या गावामध्ये 12 खेडी आहेत परंतु एखादी सरकारी जमीन असली की गावागावातले लोक तिथं चाली बांधतात, घरं बांधतात आणि बाहेरच्या लोकांना ते विकून टाकतात. पण आमच्या ग्रामस्थांनी तसं न करता ही 3 एकर जागा या ग्राउंडसाठी ठेवली, बाजूला 5 एकर जागा मशानभूमीसाठी ठेवली. अशा सार्वजनिक उपयोजनासाठी या जागा आम्ही राखीव केल्या आणि खरोखरच आज केशवदाची आठवण येते. त्यांनी जी मेहनत केली हे ग्राउंड बनवण्यासाठी रात्रंदिवस तो या ग्राउंडची भरणी करू असो, कमीत कमी 10-12 फुटाचा खड्डा होता या ठिकाणी, कंपाऊंड वॉलचं काम असो, तो नेहमी स्वतः लक्ष देऊन हे ग्राउंड बनवत असतात. परंतु ईश्वराने आमच्यातनं त्याला घेऊन गेलेला आहे आणि त्याच्या आठवणी जागृत करण्यासाठी हा चषकाचं आयोजन केलं होतं. या चषकाच्यासाठी ज्या ज्या खेळाडूंनी भाग घेतला असेल त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो. जे जिंकले असतील त्यांना नक्कीच उत्तरोत्तर प्रगती करू. आणि हा क्रिकेट असा खेळ आहे की आपण त्याच्या आहारी न जाता आपल्या कुटुंबाचा सुद्धा विचार करायचा आहे क्रिकेट खेळताना. नाहीतर दिवसभर सर्व लोक ग्राउंडवर क्रिकेट खेळत असतात आणि आपल्या घराकडे कुटुंबाकडे दुर्लक्ष करत असतात. तर फावल्यावाल्यामध्ये हा क्रिकेट खेळत, कारण का 1-2 टक्केच खेळाडू यातनं खेळाडू निर्माण होऊ शकतात. पण आपण जे टेनिस बॉलवर क्रिकेट खेळता तुमच्यातल्या नक्कीच एखादा चांगला खेळाडू या आपल्या वडवली ग्राउंडमधनं तयार होईल आणि तो आपल्या देशाच्या टीममध्ये मुंबईच्या टीममध्ये खेळेल. अशा आजच्या दिवशी आपण सर्वांना शुभेच्छा देतो. गेली 3-4 दिवस समालोचन असेल, हॅम्पर असेल, ज्या ज्या गावातल्या सर्व विद्यार्थ्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले त्या सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, अतिशय मार्मिक शब्दामध्ये साहेबांचं मनोगत आपण ऐकलं. तदनंतर 3 दिवस या स्पर्धेमध्ये ज्यांनी मात्र अप्रतिम स्कोरिंग केली, खरं तर ज्याच्या सुनेरी अक्षरामध्ये स्कोरबोर्ड सजवलं गेलं, भरपूर चांगलं हस्ताक्षर ते आमचे बेलवली गावचे राजेश साळवी आपण देखील आपलाही शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येईल. तदनंतर DJ देवा, खरं तर ज्यांच्या माध्यमातून संगीत विथ क्रिकेट आपण पाहिला ते आमचे DJ देवा मुरबाडचे, तुम्ही देखील या, तुमचाही शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येईल. राजेजी साळवे आमचे, खरं तर ज्यांच्या माध्यमातून 3 दिवस अप्रतिम स्कोरिंग आपण पाहिली, खूप चांगली लेखनी. मी विनंती करतो ज्ञानेश्वरजी म्हात्रे साहेब त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सर्वान. यासाठी जे देवा आपण या, आपलाही शुभ सन्मान करण्यात येईल. DJ देवा, खरं तर क्रिकेट बीत संगीत आपण ऐकलं ते आमच्या DJ देवाचं शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतो. आमदार साहेब ज्ञानेश्वरजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान इथे मात्र करतो. तदनंतर खरं तर प्रथम पारितोषिक ज्याच्याकडे सर्वांची नजरा होत्या आणि ज्यांनी मात्र 24 संघांमध्ये 23 संघांना बीट केलं आणि आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगली कामगिरी करत असताना ज्यांनी मात्र चॅम्पियन बनलेत या स्पर्धेमध्ये शाहूराजे क्रिकेट संघ नवीन वडवले यांच्या माध्यमातून स्वर्गीय केशव बारकू म्हात्रे स्मृती चषक आणि या स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ दी चॅम्पियन आपण संघ पाहतोय दीपक दादा प्रतिष्ठान जय बजरंग गोरसाई संघ या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक चॅम्पियन. एकदा जोरदार टाळ्या, भरपूर चांगला खेळ आपण पाहिला. सर्वच खेळाडू आपण यायचा, सर्वच खेळाडूंचा खेळ अप्रतिम आपण पाहिला. आज मात्र 23 संघांना नमवत असताना नक्कीच इथे मात्र बाजी मारली टीम गोरसाई बस संघ आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. भरपूर चांगला क्रिकेट त्यांनी खेळला. प्रथम पारितोषिक तब्बल 1 लाख रुपये
व शाहूराजे क्रिकेट संघ नवीन बडवली शाहूराजे मित्रमंडल नवीन बडवली यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आपण पाहू शकता। तब्बल 1,00,000 रुपये पारितोषिक इथे मात्र जिंकले टीम गोरसाई 20 संघाने। भरपूर चांगला क्रिकेट आज गोरसाई संघाच्या माध्यमातून भिवंडी तालुक्यातून आज संघ दाखल झाला। भरपूर चांगली कामगिरी। तदनंतर अंतिम पारितोषिक आपण पाहतोय। खरं तर भरपूर चांगला क्रिकेट 24 संघाने इथे मात्र खेळले। त्यामध्ये आपण पाहिलं 262 खेळाडू इथे मात्र खेळले या मैदानावरती, परंतु 261 खेळाडूंना मागे सारून ज्या खेळाडूचा खेळ भरपूर चांगला झाला। खरं तर ज्या खेळाडूचे पॉइंट आपण पाहिले तर तब्बल 78 पॉइंट आपण पाहिले या स्पर्धेमध्ये। तो खेळाडू कोणी सांगू शकेल का? खरं तर या रेस मध्ये पवन होता, तदनंतर आपण पाहिलं मयूर मेहर होता, परंतु सर्वांना मागे सारून ज्या खेळाडूने आजचा दिवस गाजवला, ज्या खेळाडूने कालचा दिवस गाजवला, तो खेळाडू डीएम वॉइस बदलापूर संघाचा अरब शेख ठरलाय या स्पर्धेतील मालिकावीर। चला अरब यायचं। 78 पॉइंट आपण पाहिले यावेळेस मात्र अरब शेखचे, आणि त्याच खेळाडूला आपण देतोय नक्कीच मालिकावीर। वॉशिंग मशीन तुम्ही पाहू शकता। खरं तर मेहरजी मधुकर मात्रे साहेबांच्या माध्यमातून ही वॉशिंग मशीन, आणि त्यानंतर भावेजी मात्रे साहेब यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय अरब शेखला। अरब एक चांगला खेळाडू आहे। आतापर्यंत 5 बाईक त्याच्या नावावरती आहेत आणि 6 बाईक आहे त्याच्या नावावरती, आणि इथे मात्र वॉशिंग मशीन त्याने जिंकली आहे। मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून 6 बाईक अरबच्या नावावरती आहे। आपला बदलापुराचं नाव असंच रोशन करत राहा। मोठमोठी स्पर्धा तो नेहमीच खेळतो। थोडीशी चर्चा आपण करू अरब सोबत। खरं तर भरपूर चांगला क्रिकेट अरबने खेळला। अरब काय सांगशील आजच्या कामगिरीबद्दल? मोठमोठे संघ होते तुमच्या अगेन्स्ट खेळत असताना, परंतु आज सर्व संघांना बीट करून तुम्हाला मॅन ऑफ द सिरीज इथे मात्र मिळाले, काय सांगशील? सबसे पहले मैं ऊपर वाले अल्लाह का शुक्रिया अदा करना चाहूँगा। उसके बाद गोटा जिसने हमको खेलने का चांस दिया, तन्नू भाई जो हमारे इस टीम के स्पॉन्सर्ड है, उनका भी बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहूँगा। और देखा जाए तो ये टूर्नामेंट बहुत, एवरी ईयर ये टूर्नामेंट में कुछ ना कुछ नया एक्साइटमेंट रहता है। ये साल भी गोटा ने बहुत अच्छा टूर्नामेंट किया। देखा जाए तो 1,00,000 का टूर्नामेंट में 3 दिन कहीं नहीं होता है, मोस्टली 2 दिन या 4 दिन होता है, लेकिन 3 दिन ये एक नई सोच है, उसके लिए गोटा को हैट्स ऑफ है। थैंक यू सो मच, तुमचं देखील अभिनंदन। भरपूर चांगला क्रिकेट तुम्ही खेळलात। मित्र हो, 3 दिवसाची स्पर्धा, 24 संघांचा समावेश तुम्ही पाहिला, त्यामध्ये सर्व संघांनी चांगला क्रिकेट खेळला। सर्वांचं आम्ही आभारी आहोत ज्या संघांनी इथे मात्र सहभाग नोंदवला, तुमचं देखील कौतुक। जे संघ जिंकले त्यांचं अभिनंदन, जे संघ परास्त झाले त्यांचं देखील आम्ही पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो। आणि ही स्पर्धा निर्विघ्नपणे इथे मात्र पार पाडली, 3 दिवस भरपूर चांगले गेले। मी या स्पर्धेमध्ये मला समालोचन करायची संधी मिळाली, मग धनराजजी मात्रे असतील, राजेशजी मात्रे असतील, कुणालजी मात्रे असतील, पूर्ण आयोजन कमिटी असेल, नवीन बडुलीकरांचं आणि सर्व क्रिकेट रसिकांचं, संतोषजी मात्रे असतील, सर्व खेळाडूंचं मी अभिनंदन करेल आणि धन्यवाद व्यक्त करेल। मला या स्पर्धेमध्ये 3 दिवस समालोचन करण्याची संधी मिळाली, पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो सर्व आमचे मात्रे आणि मात्रे कंपनी। आणि ही स्पर्धा इथे समाप्त झाली असं जाहीर करतो। जय भवानी, जय शिवराय, जय क्रिकेट। चौधरी साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना, खर तर या स्पर्धेमध्ये माझ्यावरती भरपूर प्रेम दाखवला बडवलीकरांनी, 3 दिवस समोरचे करायची संधी मिळाली, पुन्हा एकदा धन्यवाद।